मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण साजरा होणार आहे त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात पोलिस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले जात असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांद्वारे पथसंचलन करण्यात येत आहे सर्व धर्मीय नागरिकांच्या शांतता आणि मोहल्ला समित्यांची बैठक घेऊन याद्वारे सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ईद साजरी करताना काळजी घेण्याबाबत मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्तरावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे बकरी ईद सण साजरा करताना पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले आहे की सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी हा सण साध्या पद्धतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे साजरा करावा बकरी ईदची नमाज ही ईदगाह किंवा मस्जिद मध्ये सार्वजनिक ठिकाणी अदा न करता सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरीच ईदची नमाज अदा करावी तसेच याबाबत परिसरातील नागरिक आणि नातेवाईक यांना देखील साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी करण्यासाठी प्रेरित करावे या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्रित जमू नये जनावरांचे बाजार भरण्यास बंदी असल्याने नागरिकांनी जनावरे खरेदी करीता ऑनलाईन किंवा फोनचा वापर करून जनावरे खरेदी करावी ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अथवा फैलाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी प्रत्येकाने वैयक्तिक खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव टाळू शकतो संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी सीआरपीसी कलम एकशे चौरेचाळीस अन्वय जमावबंदी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार शस्त्रबंदी आदेश एकोणतीस जुलै पर्यंत लागू केले सध्या रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये त्यामुळे सध्याच्या पार्श्वभूमीवर कायदा मोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिला आहे